ची भूमिका नेहमी एकच राहिली आहे की मराठ्यांना जो वेगळं आरक्षण दिलं त्याचं कोणतंही हरकत आम्हाला नाही आहे, पण OBC मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे. आणि अनेक मागील ज्यावेळेसपासनं जरांगेजी या आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्यावेळेसपासनं आम्ही OBC संघटना म्हणून आणि OBC चे सगळे प्रतिनिधित्व म्हणून आम्ही नेहमी त्याला विरोध केलेला आहे. आणि मी आधीपासून सांगत होतो आपल्याला की जरांगेच्या मागे काहीतरी दुसरा हेतू आहे, त्यांना आरक्षण नको आहे, त्यांना त्याचं राजकारण करायचं आहे. आणि आपण जर या सगळ्या ज्या घडामोडी बघितल्या आता ज्या आपण मागील 7-8-10 दिवसापासून बघतोय किंवा मागील 1 वर्षापासून बघतोय, तर त्यांना आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारी स्वतः फडणवीस साहेब, स्वतः एकनाथ शिंदे साहेब, स्वतः अजितदादा पवार यांनी या सरकारने घेतलेली आहे. आणि आता याच्यानंतर मराठ्यांना जर आरक्षण मिळालं आणि जर ते परत जर त्यांना जर OBC मध्ये जर त्यांनी ते जर वाटा मागतात आहे तर निश्चितच या दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेंड निर्माण होणार, राज्यामध्ये एक कायदा आणि सुव्यवस्थेची शक्यता निर्माण होणार आणि निश्चितच हेच जरांगेला पाहिजे. आणि म्हणून ते या प्रकारचं करतात आणि जरांगेच्या मागे एक मोठं षडयंत्र सुरू आहे. आणि जर तुम्ही या मागील अनेक दिवसापासूनच्या घडामोडी जर बघितल्या तर आपण जर बघत असणार की मनोज जरांगे उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर शरद पवार जाऊन भेटतं, पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर त्या राजेश टोपे जाऊन भेटतात, राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात. आणि हेच OBC समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करतात, आपल्या रास मागण्यांना उपोषण करतात, आपल्या हक्क वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कोणीही जात नाही. आणि याचा अर्थ हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि NCP एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब आहे, हे निश्चितच आम्हालाही कळलेलं आहे.